नमस्कार. ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता लोकसभेच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं कवित्व उरलं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातनं सहाही विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी चांगलीच मागे पडली आहे आणि त्यामुळे आता एकंदरीतच विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाने सुरुवात केली आहे. विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी तर विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बांधणी देखील सुरू केली आहे. दुष्काळाचा दौरा पवारांनी सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मात्र अद्यापही पराभवाच्या धक्क्यातनं सावरल्याचं चित्र बघायला मिळत नाही. असं जरी असलं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लागले असल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी विजयोत्सवामध्ये सध्या दंग आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघ, कल्याण लोकसभा मतदारसंघ, भिवंडी आणि पालघर या चारही लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळवल्यानंतर आता विधानसभेमध्ये देखील याच यशाची पुनरावृत्ती केली जाईल असा विश्वास पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला आहे. पोहे. अरे वा, क्या बात है. आमचं जरा वेगळं आहे. म्हणजे? म्हणजे जनरली कसं असतं, बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण आमच्याकडे मात्र पुरुष बायकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. अँड द क्रेडिट गोज टू रूमक्राफ्ट. आमचं सुंदर किचन. किचन मध्ये गेलं ना की काम करावंच वाटत, इतकं सुंदर. अगदी माझ्या बायकोसारखं सुंदर. हो, चहा टाक. पाहिलं म्हणून आमचं वेगळं आहे. प्रोमक्राफ्ट, जो सच्चा है वो अच्छा है. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई गंगा मांडतो. देवगड हापूस हा प्रत्येकाला मिळावा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कारण प्रत्येकाला इच्छा असणारच की आपल्याला प्रॉपर देवगडचा आंबा मिळावा, पण त्याच्यात फसवणूक होऊ नये म्हणून मी काही गोष्टी आपल्याला सांगतो. तर सर्वजण हातात आंबा घेतल्यानंतर देवगड हापूस थोडासा लंबाकृती आणि गोल असा लागेल. हातात घेतल्यानंतर त्याच्यावर जर टच केला तर त्याची साल आपल्या हाताला पातळ लागली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आंबा घेताना देठामध्ये तो फ्लॅट असला पाहिजे किंवा खोलगट भाग दिसला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो आंबा पाहायचा देठात. हे आम्ही मुद्दाम आमच्या दुकानावर घोषवाक्य लिहितो. हे घोषवाक्य कोणीच लिहू शकत नाही, कारण बाजारात जास्तीत जास्त कोवळा माल काढला जातो रेटसाठी, आणि मग तो पिकल्यानंतर तुम्हाला पपईसारखा किंवा काही ना आंबट अशा टाईपचा लागतो. त्यामुळे हा आंबा प्रॉपर देवगड कापल्यानंतर आतून केशरी कलर, सालापर्यंत केशरी कलर दिसला पाहिजे, तर तो देवगड हापूस आहे. Zip your wallets, don't worry, man. Evil travels swift and fast. Cause TJS be gonna ya hai ye magic transap app. Transap zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of transap app and make your life. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर राहुल गांधी अद्यापही ठाम असल्याचं बोललं जात आहे. यापुढचा काँग्रेसचा अध्यक्ष गांधी परिवारातला नसावा असं देखील राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. प्रियंका गांधी यांचं देखील नाव सुचवू नका असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. एक प्रकारे राहुल गांधी यांचा हा निर्णय उत्कृष्ट आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अर्थात
काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने मात्र राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदावर राहावं असा आग्रह धरला आहे, ते स्वाभाविक देखील आहे. मात्र काँग्रेसला आता खऱ्या अर्थाने काहीतरी वेगळं करण्याची गरज निर्माण झाली आहे. साधारणपणे 1.5 वर्षांपूर्वी राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आरूढ झाले. त्यानंतर झालेल्या 3 निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी चांगला परफॉर्मन्स दिला. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत केली आणि तिथे काँग्रेसची सत्ता आली. गुजरात या नरेंद्र मोदी यांच्या होमग्राऊंडवर त्यांनी मोदींना उत्कृष्ट लढत दिली आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीला 100 रोखण्यात काँग्रेसला यश मिळालं. कर्नाटकामध्ये देखील सरकार आणण्यामध्ये काँग्रेसला यश मिळालं. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विश्वास दुणावला होता. मात्र प्रत्यक्षात आकडे काहीतरी वेगळेच आले. केवळ 52 ठिकाणी काँग्रेस पक्ष निवडून येऊ शकला आहे. या सगळ्या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस आता नेमकी कुठल्या वाटेने जाणार? खऱ्या अर्थाने गांधी इतर कुटुंबियाचा एखादा अध्यक्ष काँग्रेसला लाभेल का, असे अनेक प्रश्न या माध्यमातून आता विचारले जाऊ लागले आहे. असं जरी असलं तरीही राहुल गांधी यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली होती, हे देखील मान्य करावं लागेल. मात्र देशाने अद्यापपर्यंत राहुल गांधी यांना स्वीकारल्याचं चित्र काही बघायला मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या थिंक टँकला खूप मोठ्या प्रमाणात सखोल विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे, असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही. आगामी भविष्यकाळामध्ये गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अध्यक्ष काँग्रेसला मिळतो का, हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला असताना दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील राजीनामा देण्याच्या विचारात आहेत. किंबहुना काँग्रेसच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा असं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. आपण लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नवी दिल्ली येथे भेटणार आहोत, त्यावेळेस राजीनाम्याचा संदर्भातला निर्णय घेतला जाईल, असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळवण्यामध्ये यश आलं आहे. अगदी गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसची अवस्था ही काहीशी अशीच होती. मग गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये काँग्रेसला काहीच कन्सॉलिडेट करता आलं नाही का? गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये काँग्रेसने विश्वासार्हता निर्माण करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जाणार आहेत. मात्र असं जरी असलं तरी केवळ खांदे पलट करून हा प्रश्न मिटणार आहे का, हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. केवळ प्रदेशातच नव्हे, केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा काहीतरी ठोस करण्याची गरज आहे. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनात्मक भूमिका घेण्याची गरज आहे. केवळ विरोधासाठी विरोध नव्हे तर ठोस कार्यक्रम घेऊन काँग्रेस पक्ष जर जनतेसमोर गेला तरच जवळपास 130 वर्षांपूर्वीचा हा पक्ष पुन्हा एकदा देशामध्ये उभारी घेऊ शकणार आहे. नाही तर काँग्रेस संपल्यात जमा आहे, असं जे बोललं जातं ते काही खरं खोटं नाही. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई. अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन स्टुडिओ. हो, बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन. फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्स वेअर की जी जान. बॅरॉन, बॅरॉन, बॅरॉन.
राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मान्सूनचे आगमन अंदमानात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे. त्यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे. राज्यात किमान 8 जूनपर्यंत तरी मान्सून पूर्वीच्या पावसाची शक्यता नाही असं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. 31 मेपर्यंत तापमानात बदल अपेक्षित नसल्यामुळे उन्हाचा तटका कायम राहणार आहे. परंतु 1 जूनपासून पूर्व विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये. त्यांनी शेतीच्या मशागतीची कामं पूर्ण करावीत आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढचं नियोजन करावं असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईकसाठी 10 फोटो पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. शहरातील नाले सफाई, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची सफाई कोणत्याही स्थितीत 2 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. त्याचबरोबर रस्ते, सेवा रस्ते, उड्डाणपूल या ठिकाणी उभी करण्यात आलेली बेवारस वाहनं इतरत्र हलवणे, जीवितहानी टाळण्यासाठी नाल्यांवरील बांधकामांना नोटीस देणं, त्याचबरोबर पावसाळ्याआधी रस्त्यांवरील चरांचं पुनर्पुष्टीकरण करण्यात यावे जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवितहानी होणार नाही असे आदेश महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, MMRDA आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच आयोजित केली होती. यावेळेस रस्त्यावरील खड्डे, सेवा रस्त्यावरील खड्डे बुजवतानाच या रस्त्यांवरही उड्डाणपुलाखालील सर्व बेवारस वाहनं इतरत्र हलवण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत नालेसफाईची कामं 2 जूनपूर्वी पूर्ण करा असे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर पडलेलं डेब्रिज तत्काळ उचललं जावं असं देखील आयुक्तांनी सांगितलं आहे. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यास ते बुजवण्यासाठी एजन्सी आधीच निश्चित करून ठेवण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईकसाठी 10 फोटो पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या पावसाळ्यामध्ये 2 लक्ष वृक्ष लागवड आणि 1 लक्ष खारफुटीची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याच्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी वृक्षांचा समतोल राखून छाटणी करण्यात यावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ठाणे शहरातील हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्याकरता वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना सीडबॉलचं मोफत वाटप करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसंच नवीन CRZ लाईन्सनुसार नव्याने उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागेवर कांदळवन लागवड करण्याऐवजी वृक्षांची लागवड करण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी भेट देत असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांकरता हरित क्षेत्र तयार होईल अशा सूचना देखील महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. खाडी आणि समोरच्या तीरावर दिसणारा डोंगर असा निसर्गाचा नजराणासोबत लढाईसाठी तैनात ठेवलेला तोफा बघायला मिळाला.
तर ऐतिहासिक वस्तू बघितल्यानंतर लगेचच मनाच्या कंगोरात दडून बसलेला इतिहास ताजा होतो. त्यामुळे एक प्रेरणास्थान ठरणाऱ्या या ऐतिहासिक वस्तू जतन करण्याचा मोह अनेकांना होतो. परंतु तरी चक्क 300 वर्षांपूर्वी कोपरीतील विसर्जन घाटावर उलट्या काढून ठेवलेल्या तोफा मोकळा श्वास घेणार आहेत. ठाणे शहरातील भुईकोट किल्ल्याच्या सुरक्षेसाठी पोर्तुगीज बनावटीच्या तोफा काढून ऐतिहासिक तोफांचं लवकरच संवर्धन होणार असून पर्यटकांना पाहण्यासाठी त्या दर्शनी भागात ठेवण्यात येणार आहेत. पुरातत्व विभाग, ठाणे महानगरपालिका, मेरीटाईम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे. खाडी किनारी मातीमध्ये उलट्या काढण्यात आलेल्या तोफा आता लवकरच जमिनीवर मांडण्यात येणार आहेत. या तोफा नुकत्याच काढण्यात आल्या, त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गडसंवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये या तोफा काढल्या असून 13 तोफांपैकी 6 तोफा काढून त्या सुशोभित करण्यात येत आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.